मुंबई उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो शिपाई आणि हमाल या पदांसाठी तुम्ही अर्ज केलेले असतील अर्ज करणार असताल यामध्ये तुमची शंभर टक्के निवड होण्यासाठी शारीरिक क्षमता तोंडी परीक्षा त्यानंतर लेखी परीक्षामध्ये मित्रांनो तुम्हाला काय काय करायला पाहिजे त्याची माहिती आपण बघणार आहोत शॉर्ट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर ही सर्व तुमच्या परीक्षा घेतल्या जातात तर शिपाई आणि हमाल या पदासाठी मित्रांनो टोटल जवळजवळ एकशे तेहतीस जागांची पदभरती केली जाते चोवीस उमेदवारांना स्टार्टिंगला निवड यादीमध्ये नाव घेतलं जाणार आहे त्यांना पोस्टिंग दिली जाईल एकशे नऊ उमेदवारांसाठी मित्रांनो दोन वर्षाकरिता त्यांची निवड यादी तयार केली जाईल वेटिंग लिस्ट दोन वर्षामध्ये त्यांना हळूहळू पोस्टिंग दिली जाईल तर हा जॉब मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती नाही परमंट जॉब आहे एस वन लेवल श्रेणीनुसार तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका बेसिक पेमेंट आहे प्लस नियमानुसार शासकीय भत्ते तुम्हाला असतील आता मित्रांनो याच्यामध्ये फक्त सातवी पार्ट्सवरती अर्ज मागवले जात आहेत ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी मार्कशीट नसेल तरी देखील मार्क्स टाकायचे कसे मार्क्स टाकायचे त्याची माहिती ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे वय वर्ष तुमचं अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे अडतीस वर्ष ओपनसाठी आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत ओ ठेवलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्याची मात्र माहिती त्यांनी दिलेली नाही आहे आता मित्रांनो ही जी पदभरती होते आहे त्यासाठी तुमची तीन टप्प्यामध्ये परीक्षा होतात जसं की लेखी परीक्षा तीस मार्काची होते ऑब्जेक्ट टाईप क्वेश्चन्स असतात निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते याला त्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष आहारता होते आणि तोंडी मुलाखत होते तर डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आपण सर्व माहिती याची पाहूयात तर पहा मित्रांनो लेखी परीक्षा तीस गुणाची होते त्याचा सिलेबस त्यांनी दिलेला नाहीये पीडीएफ फाईलमध्ये परंतु मित्रांनो मागील जेवढ्या पण आतापर्यंत सिपाई हमाल या पदासाठी परीक्षा झाल्या तेव्हानं तर असं समजतं की जनरल नॉलेज म्हणजे जीके वरती सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले आहेत जवळजवळ एकोणतीस प्रश्न तर त्यावरती जास्त भर तुम्हाला द्यायचा आहे जनरल नॉलेजमध्ये असेल मित्रां मित्रांनो सर्व विषय असतात जनरल नॉलेजचे त्याचबरोबर चालू घडामोडी असेल यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे मागील प्रश्नपत्रिकेवरती मागील प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देतो आहे तिथून तो व्हिडिओ पाहू शकता तर लेखी परीक्षेबद्दल तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं असेल तीस गुणाची लेखी परीक्षा होते सर्वात जास्त जी केवरती प्रश्न असतात त्यानंतर मित्रांनो दहा गुणाची शारीरिक क्षमता आणि विशेष आहारता चाचणी तुमची होते ज्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे पहा शारीरिक क्षमता आणि विशेष आहर् चाचणी आता याच्यामध्ये नेमकं काय होतं ते त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं नाही परंतु माग मित्रांनो जे झालेलं आहे त्यावरनं मी तुम्हाला ही सर्व माहिती सांगतोय इथून पुढं काय होईल ते त्यांनी त्यामध्ये ते दिलेलं नाही परंतु माग सिपाई आणि हामालपासाठी कशी निवड झाली निवड लेखी परीक्षेमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला शारीरिक क्षमता आणि विशेष अहर्तासाठी बोलवलं जातं म्हणजेच फिजिकल टेस्ट याच्यामध्ये काय होतं तर आता विशेष अहर्ता म्हणजे काय मित्रांनो तर तुमचं ज्यावेळेस लेखीमधून तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जाता फॉर्म घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म दिलं जातो त्यामध्ये मग तुम्ही विशेष प्रावीण्य कशामध्ये मिळवले का तुम्ही कुठले सर्टिफिकेट्स आहेत अनुभव कुठला आहे ते सर्व पाहिलं पाहिजे जातं म्हणजेच विशेष अर्हता तुमची चेक केली जाते तो ती तर ती वेगळ्या बाजूला आहे त्यानंतर मित्रांनो तुमची शारीरिक क्षमता चाचणी होते त्यामध्ये काय काय असतं तर मित्रांनो मागील वेळी जे टेस्ट झालेले आहेत त्यावरनं तुम्हाला सर्व माहिती देतो आहे जसं की एका रूममध्ये मित्रांनो पडलेले कागदाचे गट्टे असतील ते एका ठिकाणून दुसऱ्या रूममध्ये व्यवस्थित व्यवस्थितपणे घेऊन जाणे त्यामध्ये मित्रांनो लवकर नेहणे ने असेल काळजीपूर्वक नेहणं ने असेल वजन तुम्हाला किती वाहू शकता तुम्ही ते पाहिलं जातं त्यामधून मित्रांनो तुम्हाला किती वेळ लागतो ते नेहण्यासाठी म्हणजेच तुमची चपळता पाहिली जाते चपळता ऍक्टिवनेसपणा तुमचा चेक केला जातो मित्रांनो म्हणजेच एका म्हणजेच मित्रांनो काय तर एवढी अवघड मित्रांनो ही टेस्ट नसते लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त तुमची चपळता आणि ॲक्टिवनेसपणा तुमचा काय केला जातो चेक केला जातो तर हे मित्रांनो तेथील ते कोर्टामध्येच तुमची परीक्षा होते दुसरे इतर तर ठिकाणी तुम्हाला नेलं जात नाही तुमचं म्हणजे याचे फिजिकल टेस्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की रनिंग वगैरे असते का तर नाही मित्रांनो तुम्ही कसं घेऊन जाता किती लवकर घेऊन जाता तुमच्यात ॲक्टिव्हनेसपणा कसा आहे ती एखादी वस्तू तुम्हाला घेऊन जाण्यासाठी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये महत्त्व महत्त्वाचं काय आहे ते तुम्हाला कसं घेऊन जायचं आहे त्यामध्ये तुमची चपळता आणि ॲक्टिवनेसपणा पाहिला जातो म्हणजे काळजीपूर्वक तुम्ही काम करता का नाही ते पाहिलं जातं त्यानंतर मित्रांनो ते झाल्यानंतर तुमची सफाईची टेस्ट होते सफाईमध्ये मित्रांनो म्हणजे ज्या जी सफाई करायला सांगितली त्याच्यामध्ये तुम्हाला न लागणारी गोष्ट बाजूला काढणं आणि जी चांगली गोष्ट आहे ती बाजूला काढणं त्याची साफसफाई करणं हे मित्रांनो त्यांचं खात्री करून तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी सांगितलं जातो आणि तुम्ही ते काम किती लवकर करता ते पाहिलं जातं किंवा एखादी मित्रांनो एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला साफसफाई करण्यासाठी सांगितलं जातं एखादं छोटेसं ठिकाण जे असतं समजा मित्रांनो उदाहरणार्थ कोर्टामधील परिसर असेल परिसरामध्ये एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला साफसफाई करायला लावली जाते किंवा रूममधील मित्रांनो टेबल असतील किंवा इतर काय फर्निचर वगैरे असेल इतर वस्तू असतील त्या तुम्हाला साफसफाई करायला लावली जातात एखाद्या छोट्या छोट्याशा गोष्टीवरती मग ते लक्षपूर्वक मित्रांनो काय करतात ते टेस्ट घेणारे पाहतात तुम्ही कशा पद्धतीने साफसफाई वगैरे करताय तुमच्यामधला ऍक्टिव्हनेसपणा आणि चपळतापणा ते चेक करतात तुम्ही काम कसं करताय ते पाहिलं जातं तर यामध्ये मित्रांनो अवघड काही नसतं तुम्ही जे घरी काम करताना मित्रांनो त्याचप्रमाणे तुमची टेस्ट जी आहे ती घेतली जाते त्यामुळे याचं देखील टेन्शन तुम्ही घेऊ नका दहा मार्कासाठी तुम्हाला ही टेस्ट असते त्यानंतर मित्रांनो मग तुमची तोंडी मुलाखत होते यावरती मित्रांनो मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे इंटरव्ह्यूवरती इंटरव्ह्यू कसा होतो तुमचा सिपाय मालपादचा हायकोर्टलामधल्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मी तुम्हाला तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू हो शकता तर मित्रांनो फार अवघड यामध्ये काही नसतं तोंडील इंटरव्ह्यू जरी असेल तुमचा कारण की हा सिपाईपदासाठी इंटरव्ह्यू होतोय आणि सातवी पास वरते मित्रांनो तर याच्यामध्ये काय विचारलं जाईल बहुतेक करून मित्रांनो तीन ते पाच मिनिटापर्यंत तुमचा इंटरव्ह्यू चालतो जसं की फॅमिली बॅकग्राऊंड असेल आणि तुमच्याबद्दल माहिती आणि महत्त्वाचं मध्ये याच्यामध्ये काय मित्रांनो तुम्ही शिपाईपदासाठी इंटरव्ह्यू देताय ना शिपाया किंवा हमाल म्हणजे पदासाठीच तर शिपाईची कामं काय असतात त्याबद्दल थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करून जायचे शिपाईबद्दल कामं काय काय असतील बाबा कोर्टामध्ये नेमकी काय काय का कामं असतात त्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवलं विद्यार्थी मित्रांनो त्याचा वेगळा व्हिडिओ तो तुम्ही नक्की पाहा तर त्याबद्दल विचारला जाऊ शकतो तुम्हाला आणि मित्रांनो तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये प्रामाणिकपणे कसं उत्तर देत आहे एखादी गोष्ट तुम्हाला माहितीच नाही तर माहिती नसूनही तुम्ही एखादं चुकीचं उत्तर दिलं वगैरे तर चालतं परंतु प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये आहे का तो चेक केला जातो मित्रांनो इंटरव्ह्यूमध्ये तर प्रामाणिकपणे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे इंटरव्ह्यूमध्ये जरी सिलेक्शन झालं तुमचं इंटरव्ह्यूसाठी तर प्रामाणिकपणे तुम्ही बरोबर कसं उत्तर देताय किंवा मित्रांनो चालू घडामोडी वगैरे आहेत ते तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती करून ठेवच्या त्या महिन्यामधल्या चालू घडामोडी वगैरे असतील किंवा मागील महिन्यामधल्या मित्रांनो तर त्यावरती थोडंसं फोकस करायचं आहे एवढा अवघड इंटरव्ह्यू मित्रांनो या ठिकाणी नसतो आणि इंटरव्ह्यूला जाताना ड्रेस कोड वगैरेबद्दल तर तुम्ही फॉर्मल ड्रेस जरी घालून गेलात तरीही चालेल मित्रांनो परंतु तुमची एक व्यवस्थित फाईल बनवायची आहे आणि विशेष महत्त्वाचं लक्ष ठेवायचं आहे तुमच्याकडे काही विशेष अहर्त्याचे प्रमाणपत्र तुम्ही घेऊन जात आहे फाईलमध्ये जसं की तुम्ही कुठले प्रमाणपत्र मिळवलेले आहेत कुठं तुम्ही कॅम्प केलेले आहेत किंवा कुठं तुम्ही पो स्पोर्टमध्ये एखादं प्रमाणपत्र मिळालेलं आहे किंवा तुमचा अनुभव आहे कुठल्या पदाचा कुठं तुम्ही काम केलेलं आहे इथून मागं किंवा सध्या कुठं काय काम करताय किंवा काय शिक्षण घेत आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे म्हणजे विशेष तुमच्या काय एखादी ओळख आहे का, का, का? त्याबद्दल तुमचा थोडासा अभ्यास पाहिजे तुम्ही एक फाईल तयार करून जायचं आहे एवढं एक लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तोंडी परीक्षाबद्दल आणि शारीरिक क्षमता विशेष अहर्थाबद्दल मी माहिती दिलेली आहे लेखी परीक्षाबद्दल मी सांगितलं आहे जी केवरती जास्त फोकस करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तीसपैकी जास्तीत जास्त तुम्हाला पंचवीस मार्क्स भेटले पाहिजेत पंचवीसच्या वरीस पाहिजेत त्यानंतर मित्रांनो तुमचं सिलेक्शन शंभर टक्के या ठिकाणी आहे त्याप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला जी केचा अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या तर आता मित्रांनो महत्त्वाचं आहे लेखी परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर ह्या दोन परीक्षा तुमच्या होतात शारीरिक क्षमता आणि तोंडी मुलाखत तर सर्वात अगोदर लेखीवरती तुमचा फोकस पाहिजे त्यासाठी मागील प्रश्नपत्रिकेवरती व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्या पीडीएफ फाईलच्या लिंक वगैरे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय टेलिग्राम चॅनललाही तुम्हाला मी शेअर करत आहे अजून मित्रांनो याबद्दल काय अपडेट आलं तर नक्की व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल तुम्ही जर अजून फॉर्म भरलेला नसेल तर सात एप्रिलपर्यंत डेट आहे नक्की अर्ज करा कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल वगैरे सर्व व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद